देशाचे पंतप्रधान 12 तारखेला जानेवारीला नाशिक शहरामध्ये येत आहेत. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील EPS पंचायत फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की पंतप्रधान महोदयांना जो पेन्शनचा विषय त्यांच्या अखत्यारीत आहे EPS 95 त्यासाठी आम्हाला 2 मिनिटं भेटण्याची वेळ द्यावी. अद्यापही आम्हाला त्यांनी वेळ दिलेली नाही आणि त्यामुळे आज सकाळी आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन पेन्शनरांनी त्या ठिकाणी आव्हान केलं की साकडं घातलं की उद्या मोदी साहेब रामाच्या मंदिरामध्ये येणार आहेत तर त्यांना आमच्या पेन्शनचा जगणे इतकी पेन्शन 9000 रुपये मिळावी ही मागणी त्यांनी पूर्ण करावी यासाठी साकडं घातलं आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन करून आपला भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आहे. आज दुपारी उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करणार होतो आणि त्याचप्रमाणे या नाशिक शहरातल्या शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदीचा प्रश्न असेल, अशा गट प्रवर्तकांनी संप केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भातला GR निघावा, अंगणवाडीचा संप सुरू आहे त्याच्या संदर्भातलं निवेदन आम्हाला द्यायचं होतं. कोरोना काळामध्ये या देशामध्ये अशा गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, आदी योजना कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं पण 2018 पासून केंद्र सरकारने 1 रुपयासुद्धा मोबदला वाढ केला नाही. या संदर्भातचं निवेदन आम्हाला द्यायचं होतं. या संदर्भातली वेळ मागितली होती ती आम्हाला मिळाली नाही. उलट नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने आज आम्हाला त्यांच्या वतीने बंदोबस्त देऊन उद्या तुम्ही आंदोलन करू नये आणि म्हणून ताब्यात घेतलेले आहे आणि म्हणून या सर्व लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार असताना तो डावलण्यात येतो. देशाचे पंतप्रधान 2 तास रस्त्यावरती रोड शो करतील परंतु या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कामगारांच्या प्रश्नावरती 15 मिनिटंसुद्धा काढू शकले नाही याबद्दल अतिशय खेद वाटतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या देशामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन करायला परवानगी नाही. कोरोना योद्ध्यांना साधं निवेदन घ्यायला पंतप्रधानांना वेळ नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि या सर्व मागण्या कायदेशीर मार्गाने पोहोचाव्यात यासाठी उद्या ठरल्याप्रमाणे पेन्शनर आमचं आंदोलन करणार आहेत हा इशाराही आम्ही देतो आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्यांचा विचार सरकारने करावा आणि या देशामधील शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सरकारने समजून घ्यावं, त्यांना न्याय द्यावा ही भूमिका या पंतप्रधानांच्या महोदयांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. NCN न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे, नाशिक.